माननीय पालक मंत्री महोदय ने सर्व खासदार साहब सर्व आमदार साहब तसेच दोन्ही महापौर ही होते त्यांची संमतीने काही डिसिजन्स घेतले आहेत ते आपल्या समोर मी मांडू इच्छित आहे आणि एकंदरीत हे निर्णय घेताना सध्याची कोविडची परिस्थिती प्रशासनाची अडचण लोकांना त्रास होऊ नये हे सगळे जे विषय आहे तो नजरेसमोर ठेवण्यात आलेले होते आणि त्याच्या आधारावरच डिसिजन झालेले आहेत यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जे निर्णय झालेला आहे तो असा आहे की 28 तारखेपर्यंत पुणे जिल्ह्याची आपण सर्व जे शाळा आहेत ते बंद डिक्लेअर केलेलं आहे या परिस्थितीचा आढावा पुन्हा शुक्रवारी पालकमंत्री महोदयाची बैठकीमध्ये एकंदरीत शाळा बंद करण्याचा परिणाम काय होतो प्रभाव काय पडतो याचा आढावा घेण्यात येईल आणि पुढे त्याच्या अनुषंगाने काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे त्याचा निर्णय येत्या शुक्रवारी पुन्हा करण्यात येईल मात्र सध्या 28 तारखेपर्यंत शाळा बंद करण्याचा डिसिजन निघ झालेला आहे हां जेव्हा आपण शाळा म्हणतो तेव्हा शाळा आणि कॉलेज हे दोन्ही दोघांचा समावेश त्यामध्ये आहे तसेच आपण या दरम्यान जे खाजगी कोचिंग आहेत आणि खाजगी ट्युशन क्लासेस आहेत जिथे फिजिकल इंटरॅक्शन होत आहे तो सुद्धा बंद करण्याचा डिसिजन या कालावधी पुरता घेण्यात आलेला आहे आणि या कालावधीनंतरचा निर्णय त्याच्यानंतर घेण्यात येईल मात्र जे उच्च शिक्षण किंवा आपली प्रतिस्पर्धा परीक्षासाठी जे अभ्यासिका चालतात त्यांना निम्मी क्षमतेने चालवण्याचा त्यांना मुभा राहणार आहे याचं कारण एकच आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आता बरेचशी स्पर्धा परीक्षा बिलकुल डोकेवर आलेली आहेत आणि आपण असा गृहित धरतो की स्पर्धा परीक्षेमध्ये जे सहभागी होणारे विद्यार्थी असतात ते थोडा मॅच्युअर असतात आणि ते कोविड अनुरूप व्यवहार याची अपेक्षा त्यांच्याशी ठेवता येते म्हणून तिथे निम्मी क्षमताने योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि हँड हायजीन आणि बाकी गोष्टीची व्यवस्था करून ते चालवता येते हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे याचे व्यतिरिक्त हॉटेल्सची जे टायमिंग आहे हॉटेल्स बार्स रेस्टॉरंट याची टायमिंग तो कमी करून 11 वाजता करण्यात आलेली आहे जे 1 वाजता होती आतापर्यंत आणि याच्यामुळे विशेषतः वीकेंड्सवर शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी रात्री 1.5-2 वाजेपर्यंत जर हॉटेलची टायमिंग आहे तर 2-2.5 वाजेपर्यंत विशेषतः युवा वर्ग रस्त्यावर आपल्याला दिसायचा मग म्हणून आज निर्णय हा घेण्यात आलेला आहे की हॉटेल्सची टायमिंग ही 11 वाजता हॉटेल बार रेस्टॉरंट या तिघांची टायमिंग 11 वाजेपर्यंत रात्री मर्यादित करण्यात आलेली आहे याचे व्यतिरिक्त एक तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय जे पालकमंत्री महोदय आणि ने घेतला आहे तो आहे की रात्री 11 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत जे नॉन एसेन्शियल कुठलीही ॲक्टिव्हिटीसाठी आपण बाहेर फिरू शकत नाही एसेन्शियल ॲक्टिव्हिटी आहे जसे की सकाळी न्यूजपेपर वाटप आहे दूध वाटप आहे भाजीपाला वाटप आहे एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटल जायचं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही आहे परंतु अनावश्यक जे बाहेर फिरणारे जे लोक आहेत त्यांना थोडा नियंत्रण त्यांच्यावर आला पाहिजे म्हणून हा एक प्रतिबंधात्मक उपाययोजना एक प्रिकॉशन म्हणून आपण ॲडव्हान्स प्रिकॉशन म्हणून हा सुद्धा डिसिजन आज घेतला आहे अँड वी आर एक्सपेक्टिंग की जनतेकडून आम्हाला यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे आपण सर्व लोक साक्षी आहेत की मागच्या वर्षी साधारणतः असाच एक ट्रेंड सुरू झाला सुरुवातीमध्ये 2.5-3% पॉझिटिव्हिटी रेट त्याच्यानंतर तो 10% गेला आणि मग झपाट्याने त्यामध्ये वाढ होऊन एक कालावधी अशी होती की ते म्हणजे 3-4 महिने सलग तो 20%+ पॉझिटिव्हिटी आपली गेली एकदा पॉझिटिव्हिटीचा प्रमाण जर वाढला तर निश्चितरित्या आपली जे आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर प्रचंड ताण येतो आणि तसेच लोकांमध्ये पॅनिक क्रिएट होतो लोकांना त्रासही होतो हे सगळं अवॉइड करण्यासाठी हे थोडासा त्याग म्हणून हे डिसिजन आज घेण्यात आलेले आहेत